ते भाषण करायला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही खाली बसून मस्त शिव्या द्या लागलाय ते इथंपर्यंत ऐकूया लागलाय. बाबानू लवकर संपवा, किती बोलता सा, आम्हाला जायचं आहे, वरती ऊन आहे, तुमचं खाली खन 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 वाजवा लागलाय सा, लवकर संपवा. पण आमचं सुद्धा हे सीझन आहे, मग सीझन वाईज काम करायचं असते की नाही सांगा. निवडणुकीचा काळ आहे, आता भाषण नाही करायचं तर कधी करायचं? मी भाषणाचे काही बोलायच्या अगोदर मी काही गोष्टी मुद्दाम सुरुवातीला सांगतो. मी बेळगाव लोकसभेचा प्रभारी म्हणून मला काम करत असताना मी 8 क्षेत्रात सगळीकडे फिरलोय. गोका कारबाईला अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असलेलं एकमेव क्षेत्र ते बेळगाव ग्रामीण क्षेत्र. आणि हे का सांगा लागले, आज रात्री आमची अक्का झोपू नये म्हणून मला असं वाटतंय, म्हणून तिच्यापर्यंत ही बातमी पोचावी. अक्का बाई आज रात्री जरासं गोळी घे आणि मग झोप, कारण रमेश जारकीहोळी साहेब बेळगाव ग्रामीणमध्ये आज कार्यक्रमाला हजर राहून तुझं काही खरं नाही म्हणून मेसेज देण्याचा प्रयत्न करायला लागलेत. त्यामुळे अक्काबाईनं आज रात्री जरासं एक पेग एक्स्ट्रा. आणखी एक मला मेसेज आला, आमचं विनायक कदम मला दाखवत होते, एक कार्यकर्ता मेसेज पाठवलाय की या भागाच्या मंत्री या भागाचे आमदार लक्ष्मी अपालकर आमच्या माता भगिनींना भीती घाला लागलेत, तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या सभेला गेला, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेला तर तुमचे 2000 बंद, तुमचं लाईट बिल चालू, तुमचं बस चार्ज चालू, जणू काही हिच्या बापाच्या घरातलं द्या लागल्या. एक लक्षात ठेवा, ही सरकारच्या योजना आहेत, हे कुणीच बंद करू शकत नाही. आणि मी हजार वेळा व्यासपीठावर सांगितलं, आम्ही जरी राजकारणात असलो, कुठला आमदार कुठला खासदार कुठला मंत्री तुमचं घर चालवत नाही, किशातलं काही देत नाही, ते तुमचं आहे, हक्काचं आहे, त्यांचा बाप देईल आणि द्यायलाच पाहिजे. त्यामुळं घाबरायचं बंद करा, एक लक्षात ठेवा, घाबरणाऱ्यांना भीती घालणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहेत. जरासं आडवं उभं राहायचं, जरासं पायातलं वर करून दाखवायचं, लगेच पळून जातात. तुम्ही काय करताय, मान खाली घालताय आणि भीताय, त्यामुळे भीती घालतात. घाबरायची गरज नाही. अहो जिजावा जिजाऊची औलाद आहेत तुम्ही आणि आम्ही, मग जिजा माता व्हायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. जिजा माता उभी राहिली म्हणून शिवाजी घडला, आणि शिवाजी घडला म्हणून हिंदू जोमानं ताकदीनं उत्साहानं या भारत मातीत प्रामाणिकपणे भातात भगवा झेंडा घेऊन जोमानं काम करतोय त्या जिजाऊमुळं. मग आम्ही जिजाऊचं नाव घ्यायचं आणि घाबरायचं कुणाला? आणि भीती घालते तिला मी माहिती नाही, तुझ्या तलवारीला धार नाही, तुझ्या कुकरला शिट्टी नाही, तुझ्या बोलण्याला काय अर्थ नाही. उगीच चाललंय आपला सीझन, चालू आहे सध्या, चालू आहे, चालू दे म्हणून जनता सहन कराल्या सगळ्यांनी. रमेश जारकीहोळी साहेब हळूहळू काहीतरी काहीतरी सोडत असतात, हे घे हे घे हे घे. ते धनंजय तर बसत होता आणि बसून हे घे घे म्हणून, त्यांच्याकडे भरपूर साठा आहे जारकीहोळी साहेबांच्याकडं. आम्ही एवढंच सांगतो, जसं बेनके साहेबांनी सांगितलं, रमेश जारकीहोळी साहेबांच्या मध्ये ताकद आहे सरकार बनवायची बी आणि कार्यक्रम करायची बी. तसं एक व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आज भारतीय जनता पार्टीत ताकदीनं उभं आहे. त्यामुळे एकदा दोनदा जरासं झालंय काहीतरी चुका, त्यामुळे त्यांना काय वाटायला हे नेहमीच होणार, ह्यावेळी नाही होणार. जगदीश शेट्टर साहेब दिल्लीला जाणार, खासदार होणार दिल्लीला जाणार, मंत्री होणार. आणि काही सुरुवातीला धनंजय मी काय काय सगळे मुद्दे सांगितला, मत कुणाला घालायचं, एक मत राम मंदिरला, एक मत जनधन योजनेला, एक मत उज्ज्वला योजनेला, काय काय सांगितला. मी सांगतो एक मत हिंदूला घालायचं आहे, एक मत माझ्या हिंदू धर्माला घालायचं आहे, कारण या जगामध्ये एकमात्र भारत देश आहे जिथं माझ्या माता भगिनींच्या कपाळावर कुंकू असतं, माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर पदर असतो, माझ्या माता भगिनींच्या कमरेला बाळ असतं, माझ्या भादवाच्या डोक्यावरती भगवा फेटा असतो, भगवा झेंडा हातात घेऊन फिरणारा एकमात्र हा भारत देश आहे. आणि तिथं जर हिंदू धर्म जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान म्हणून पाठवायचं आहे, एवढंच ध्येय ठेवून तुम्ही काम करायचं आहे. माझा प्रश्न आहे, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी कुणाला निवडायचं? अहो तुम्हाला मी बऱ्याच वेळा विचारलं, आज मी विचारतो, तुम्ही सगळीजण इथं माता भगिनी बसल्या, जरा इकडे येतो मी. मुलगीचं लग्न करायचं झालं तर जावाई कसा पाहिजे? संजय पाटलासारखा काळा नको, गोरा पान पाहिजे. गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे, स्वतःचं घर असायला पाहिजे, स्वतःची जमीन पाहिजे,
एवढं सगळं झाल्यावर बी कुठली जुळत्या की नाही बघत असा, कुठल्या जुळल्या मग लग्नाचा ठराव. एक मुलगी देत असताना हे सगळं बघणं स्वाभाविक आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे. बघा मी नको म्हणत नाही, मुलगी सुखात राहावी, तिचा संसार चांगला व्हावा, ती आरामात राहावं म्हणून हे सगळं बघताना, जर मुलगी देताना हे सगळं बघताय, मग एक मत देताना कुणाला द्यायचं हे सुद्धा जरा तपासून बघा की कुणाला देणार. नरेंद्र मोदी सारख्या राम मंदिर बांधलेल्या हिंदू प्रेमीला काय दाढी वाढवून इकंड बटाट घालतो तिकंड सोनं काढतो, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक कॅशेट, काय बोलतोय कळतच नाही. माझ्यापेक्षा 4 वर्षानं मोठा आहे म्हणतोय, अजून माझं लग्नच झालं नाही. आता मग कुठं पाठवायचं याला? मग हे खोटं बोलणारे पाहिजेत का? परवा पाकिस्तान जिंदाबाद म्हटले, मी सगळ्यांनी ह्यांनी सगळी जण काहीतरी वेगवेगळं बोलत बसतात. माझा प्रश्न आहे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना मत घालणार का तुम्ही? जोरात आवाज पाहिजे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना मत घालणार आहात का? मग काय सांगायचं तुम्हाला? कमल बीजेपी नरेंद्र मोदी, कमल बीजेपी नरेंद्र मोदी, दुसरं काय डोक्यात ठेवूच नका. जगदीश शेट्टर साहेबांना दिल्लीत पाठवायचं आहे नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी, हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी. राम मंदिर बांधलंय, आता द्वारकेमध्ये कृष्णाचं मंदिर उभं करायचं आहे. जम्मू काश्मीर भारतात घ्यायचं आहे, भारतामध्ये समान नागरी कायदा आणायचा आहे, म्हणून नरेंद्र मोदीला वोट घालायचं आहे.